राह पर राम विजयराज है। सूर्य राज तू चंद्र राज तू
कीर्ति भेदि क्षितिजा युगंधरांचा योगी अनतो सामर्थ्याचा सर्जा गड्या डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार लढणार मावळे हे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार सोडणार चाकर शिवबाच होणार संताजी धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता संताजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता संता
धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता घोड नाही पाणीच पिणार अरे घोड नाही पाणीच पिणार सागर शिवबाच होणार प्रसादे जगदंबेचा कृपा प्रसादे शिवरायांचा आशीर्वादे ओ जगदंबेचा कृपा प्रसादे शिवरायांचा आशीर्वादे हर हर आहिच जाणार आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार माझं नाव अक्षरा उमेश पवार आहे. मी मुंबई वरून आलीये. मला इथे खूप काही शिकायला भेटले आणि हॉर्स रायडिंग, गन शूटिंग, लाठी काठी इत्यादी अजून खूप शिकायला भेटले. धन्यवाद. मला इथे सरांनी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवले. हा कॅम्प आपला 8 दिवसांचा होता. ह्या 8 दिवसांमध्ये मला माझ्या घराची अजिबात आठवण आली नाही, कारण इथे जे घरी उपलब्ध असतं ते कॅम्पमध्ये सुद्धा उपलब्ध झालं. खाण्याची सोय, झोपण्याची सोय, नंतर जे शस्त्र आहेत ते कसे शिकवले, ते चांगल्या प्रकारे शिकवले, त्यांची माहिती आम्हा सगळ्यांना फारसं विस्तारपणे नीट समजून सांगितली. त्यामुळे आम्हाला आशिष सरांचे कौतुक वाटते. धन्यवाद. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री आशिष सर यांची मी स्वागत करते. सर्वात महत्वाचं म्हणजे लोणंद सारख्या या ठिकाणी मुंबई सारख्या शहरातून विद्यार्थी येऊन जेव्हा प्रशिक्षण घेतात त्यावेळेला नक्कीच या शिबिरामध्ये काहीतरी वेगळं आहे हे लगेच आपल्याला जाणवतं. आता मी जसं आम्ही प्रॉपर सोलापूरचे इथे आल्यानंतर पहिला प्रश्न होता की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा आपल्या पाल्याला किंवा महाराजांची भूल उतरते. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणून नाही तर त्यांनी घेतलेले लहानपणापासूनचे धडे हे इथे सर देत आहेत आणि हे सरांचं खरोखर खूप कौतुकास्पद काम आहे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि इथं सर वेगवेगळे शिवाजी महाराज घडवण्याचं काम करतात. तर आपण सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि हे काम असंच पुढे चालू राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. कारण बरेचशा आता तुम्ही जे साहित्यांची किंवा युद्धकलांची नावं सांगितली. संस्थेची अकॅडमीची स्थापना करून आशिष इंगळे एक वेगळा आदर्श इथं निर्माण केलाय. त्यांनी जे हाती घेतलेला कार्यक्रम किंवा कार्य जे आहे ते सुस्ते आणि अभिमानास्पद आहे. त्यानिमित्तानं मी प्रथम त्यांचं हार्दिक कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थ्री क्लॅप्स फॉर आशिष इंगळे. त्यांनी जो इथं 8 दिवस निवासी प्रशिक्षण वर्ग किंवा कॅम्प आयोजित केला
हे एक वेगळ्या प्रकारचं मला मी असे अनेक कार्यक्रम पाहिलेत, परंतु हा जो कार्यक्रम आहे अतिशय संस्मरणीय आणि वेगळ्या प्रकारचा ध्यानात राहण्यासारखा आहे कार्यक्रम. आता सुरुवातीला त्यांनी लेझिम नृत्य सादर केलं. लेझिम नृत्य प्रकार हा आता शरीराच्या मध्ये नाही, सगळं ह्या नवीन जमान्यामध्ये डिस्को सगळं त्याच्यामध्ये डीजे हे ते संगीत सगळं पाहायला मिळतं, परंतु ग्रामीण भागामध्ये जो लेझिम प्रकार आहे तो प्रकार पाहायला मिळाला. आणि सुरुवातीची एंट्री जी होती ती मला फार मनमोहक वाटली. दानपटा तालुला त्याच्यामध्ये भाला, त्याच्यानंतर तलवार आणि विटा हे क्षेत्र मला पहिल्यांदा भाला हा डायरेक्ट आपण त्याला मारतो, परंतु विटा हा भाल्याचा ते प्रकार आहे कोण मारतो. नाही आपण विद्यार्थी आपण कायमस्वरूपी विद्यार्थीच असतो आणि नवीन नवीन प्रकार आम्ही तरी शिक्षक प्राध्यापक म्हणून जरी रिटायर झालो असलो तरी नवीन नवीन गोष्टी या विद्यार्थ्यांच्या परिसरात आम्हाला शिकायला करून ज्या पालकांनी आपली मुले या शिबिरात पाठवली त्या पालकांना पालकांचा आभार मानतो की त्यांनी हा अतिशय चांगला विचार या ठिकाणी केला. मला वाटतं प्रत्येक घरातल्या मुलाला असं प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे, शारीरिक कसरती त्यांना जाण होणं गरजेचं आहे. कारण मुलं पुढे जाऊन ज्यांना व्यायाम नाही, ज्यांना सामुदायिक शिक्षण मिळत नाही अशी मुलं व्यसनाग्र बळतात आणि त्यांच्यासाठी फार आर्या पवार तिच्या त्या कसरतीनं खरं मी भारावून गेलो. अतिशय छान पद्धतीनं करत होती, अतिशय मनापासून करत होती आणि अशीच मुलं भविष्यात आपल्या देशाचं नाव पुढे करतील. मला आर्याचं खरं कौतुक वाटतंय, तिचं शरीर एकदम फ्लेक्झिबल आहे आणि करण्याची ताकद आहे. दुसऱ्या दोन मुली होत्या त्यांचंही या ठिकाणी खरं मनापासून कौतुक करतो. सर मी तिसऱ्या चौथ्या शिबिराला या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी मी अशी सर तुम्हाला निश्चित सांगेल की या शिबिरामध्ये निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त वाटली. याचा अर्थ असा की तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करताय आणि या पालकांचा विश्वास तुम्ही संपादन केलाय, यामुळेच आपल्याकडे विद्यार्थ्यांचा सहभागी होण्याचा कल वाढलेला आहे. पारखी सरांनी विस्तृतपणे या ठिकाणी सांगितले. संस्थेचे संस्थापक सन्माननीय आशिष प्रकाश इंगळे आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व प्रशिक्षक, या निवासी कॅम्पसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना ज्या पालकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकावर विश्वास ठेवून आपली मुलं या ठिकाणी त्यांनी 8 दिवसाच्या निवासी कॅम्पसाठी ठेवली आणि या कार्यक्रमाच्या आजच्या निरोप समारंभाच्या दिवशी त्या मंचकावर जे जे त्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय लोक इथे हजर आहे त्यापैकी या लोणंद नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सचिन शेळके पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उमाजी नाईक संस्थेचे महासचिव सन्माननीय संजयजी जाधव नाना, या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती लावली ते या लोणंद नगरीचे जे विद्यार्थी घडवले ज्यांनी गेली 35-40 वर्षापासून या माध्यमिक अशा शाळेमध्ये बालोजराज्य विद्यालयामध्ये ज्यांनी मुलं घडवली ते आमचे सन्माननीय मित्र पारखी सर, त्याचबरोबर या लोणंदमध्ये त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून ज्यांनी
आपलं एक ठसा उमटवला ते महाराष्ट्र राज्य पोलीसचे सपोनी प्रकाशजी इंगळे साहेब आणि इतर जे सर्वोदयाचे संस्थेचे सर्व सहकारी। या ठिकाणी मी पहिल्यांदा या पालकांचं मी भरभरून कौतुक करू इच्छितो, कारण प्रशिक्षक आणि प्रशिक्षण हे कितीही प्रशिक्षक जरी प्रख्यात असला, नावाजलेला असला किंवा प्रशिक्षित असला, तरी पालकांनी किंवा त्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी जर आपली मुलं त्या प्रशिक्षकाकडं दिली नाही तर त्या प्रशिक्षकाचा काही इलाज चालत नाही। तर तुमच्या सगळ्यांचे पहिल्यांदा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो। आपण सगळी आपली मुलं या ठिकाणी 7 दिवस विश्वासाने या सन्माननीय आशिष सरांच्या जवळ सोपवली। मंडळांनो, आपण आता गेल्या 8 दिवसापासून जे जे काही कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी हे पहाटे 5 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत त्या मुलांना शिकवले ते आता आपण सगळी प्रात्यक्षिक पाहिली। आपण लेझी सरांनी आता सांगितलं होतं की लेझी मी आम्ही शाळेमध्ये ज्यावेळेला आम्ही हायस्कूलमध्ये किंवा मराठी शाळेमध्ये होतो किंवा आता कुठं ते आपल्या जत्रेच्या यात्रेच्या वेळेला छबिनीच्या वेळेला आपण लेझीम प्रकार हा बघतो, परंतु लहान मुलांच्या मध्ये ही लेझीमीची एक जी कला आहे किंवा एक जी एक गुण आहे तो लहान मुलांच्या मध्ये रुजवणं हे जोपासणं ही जी एक अशी सरांच्या मनामधली जी एक वेगळी कल्पना आहे, उपक्रम आहे, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। मंडळी, त्याचबरोबर त्यांनी म्हणजे ते प्रशिक्षक कसे इतक्या चांगल्या प्रतीचे आहेत त्यांची मी थोडीशी तुम्हाला सुरू देतो, माहिती देतो। इयत्ता 5वीपासून मराठी शाळेपासून आशिष प्रसाद प्रकाश इंगळे हे मैदानी खेळामध्ये फार प्रवीण होते। तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय अशा ज्या ज्या काही स्पर्धा व्हायच्या त्यामध्ये ते धावण्यामध्ये किंवा लांब उडी उंच उडी किंवा इतर जे काही मैदानी खेळ असायचे त्याच्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक यायचा। या आज मी सर्व पालकांना हे सांगून मगाशी सांगितलं की तुम्ही एक उत्कृष्ट अशा ज्या व्यक्तीच्या अंगी ते मूलभूत गुण आहेत त्यांनी स्वतःचे गुण स्वतः निर्माण करून स्वतःचे गुण स्वतः पारखून या शिबिराच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर त्यांचे जे जुडो कराटे असे जे क्लासेस आहेत त्यांनी स्वतःला ओळखलं आणि आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी पूर्ण खेडेगावात त्यांनी जी आज जुडो कराटे आणि इतर जे कसरतीचे कार्यक्रम जे असतात ते लहान मुलांच्या मध्ये ते जे रुजवतात त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेचे खूप खूप अभिनंदन करतो। कारण या गावस्तरीय गावातल्या लोकांना गावातल्या विद्यार्थ्यांना घडवणं हे एका जबाबदारीने ते जे करतात हे सगळी लोक ती गोष्ट करू शकत नाही। आजच्या पिढीमध्ये आता जाधव साहेबांनी सांगितलं, नानांनी सांगितलं की 8 दिवस तुम्ही मोबाईल बसून लांब राहिला। खरोखर आजचं जे कॉम्प्युटरचं युग आहे, आजचं जे तुमचं सोशल मीडियाचं युग आहे, त्याच्यामध्ये ही जी मुलं आहेत ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीने मोबाईलवर झुकून जातात, एकरूप होतात, त्यापेक्षा त्यांना त्या अशा मैदानी खेळ, त्याचबरोबर स्वसंरक्षण, शिवकालीन युद्धकला, त्याचबरोबर कराटे आणि इतर स्वसंरक्षणासाठी जी जी काही लागणारी ज्या काही गोष्टी आहेत या शिबिराच्या वतीने या
संस्थेने सुहृदय संस्थेने दिली, त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। आणि Three.